नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली निंबाळकर हडस हायस्कूल येथे सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण वर्ग 6वा विषय मराठी मराठी पाठ्यपुस्तकातील सायकल म्हणते मी आहे ना हा पाठ अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी आपण बघूया माझ्याजवळ काही साधन आहे तुमच्यासाठी। बघा, इथे बोट आहे, इथे प्लेन आहे म्हणजेच विमान, त्यानंतर इथे आहे ॲटो, बाईक आहे आणि बस आहे। मला सांगा ही सगळी कशाची साधनं आहेत मुलांनो? तुमच्या लक्षात आलंच असेल की ही साधनं आहे वाहतुकीची, वाहतुकीची साधनं आहेत। आणि त्याबरोबरच आपण या सगळ्या गोष्टींनी, आपण या साधनांनी काय केलेलं आहे? प्रवास केलेला आहे। प्रवास करणे म्हणजे काय? तर आपण शाळेतून घरी जाणे, मावशीकडून घरी जाणे किंवा घरून मावशीकडे येणे। तर जेव्हा आपण हे सगळं करत असतो तेव्हा आपण पायी पायी करू शकतो का? जर दूरचा प्रवास असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या साधनांचा काय करावा लागतो? वापर करावा लागतो। करावा लागतो की नाही विद्यार्थ्यांनो? नक्कीच करावा लागतो। आपण या सगळ्या साधनांमध्ये बसलेलो आहोत। जर विमान आणि बोट या दोन गोष्टी जर सोडल्या तर आपण ॲटो, बस आणि बाईक यावर प्रवास केलेला आहे, केलेला आहे की नाही? केलाच आहे, नक्कीच केला असेल। कारण ॲटोनी तर आपण शाळेतून घरी जातो, घरून शाळेत येतो, म्हणजेच आपण ॲटोनी प्रवास केलेलाच आहे। त्यानंतर बाईक, बाईक तर ही सर्वांकडे असतेच, प्रत्येकाच्या वडिलांकडे किंवा दादांकडे बाईक असते, त्याच्याने आपण प्रवास करत असतो। त्यानंतर बसचा वापर कुठे करतो मुलांना? आपण कुठे करत असतो बसचा वापर? बसचा वापर एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी आणि ॲट ए टाईम। या बसमध्ये कितीतरी प्रवासी काय करू शकतात? प्रवास करू शकतात। मग नुसता बसचा वापर एका गावातून दुसऱ्या गावीच करण्यासाठी होतो का? तर नाही। आजकाल तर शाळेच्यासुद्धा बसेस आलेल्या आहे, कारण त्या बसेसमध्ये एकाच वेळी कितीतरी मुलं शाळेमध्ये येऊ शकतात आणि घरी पोहोचू शकतात, म्हणून या बसचा वापर शाळेसाठी सुद्धा करण्यात आलेला आहे। तर मुलांनो, आता मला सांगा, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक अतिशय सुंदर अशी सायकल आहे। सायकल सगळ्यांजवळ असते की नाही? सगळ्यांजवळच असते, कारण सायकल हे असं माध्यम आहे की आई वडील आपल्यासाठी अतिशय म्हणजे लगेचच घेऊन देत असते। ती घ्यायसाठी मागे पुढे आई वडील बघत नाही, त्याची कारणंसुद्धा आपण पुढे बघणार आहोत। पण सर्वप्रथम आपण बघूया की सायकलचा जन्म कधी झाला। तर मुलांनो बघा, सायकलचा जन्म 1690 साली झाला। आता 1690 तर सायकल जन्माला आली होती, पण तिचा जन्म कोणी केला, तिचे जन्मदाते कोण होते? जसं बघा, आपण जन्माला आलो, आपल्याला माहिती आहे की आपण जन्माला आलो म्हणजे कसे आलो? देवानी आपल्याला डायरेक्ट तर नाही दिलं ना, आपल्याला कोणी जन्म दिला? आपल्या आई वडिलांनी जन्म दिला। मग या सायकलला सुद्धा कोणीतरी जन्म दिलाच असेल, मग ही सायकल बरं कोणी तयार केली? तर सायकलचे खरे जन्मदाते कोण होते? फ्रान्स देशातील MD सिव्हर्क। म्हणजे सायकल कोणी तयार केली? तर फ्रान्स देशातील MD सिव्हर्क यांनी सायकलला तयार केलं। 1690 फ्रान्स देशातील MD सिव्हर्क यांनी काय केलं? सायकलला तयार केलं। त्यानंतर आता नुसती सायकल तयार करून झाली का? नाही, सायकल तयार करून झालं म्हणजे झालं असं नाही, तर त्याच्यासाठी काय पाहिजे? सायकलला गती पाहिजे। मग सायकलला गती कोणी दिली? तर एखादी वस्तू बनवण्यासाठी मुलांनो वेगवेगळे काही शास्त्रज्ञ असतात की ते काय करतात, त्याला तयार करत असतात। तसंच सायकलला सुद्धा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काय त्याच्यावर काम केलेलं आहे। जसं त्याचे जन्मदाते MD सिव्हर्क आहेत, मग सायकलला गती देण्यासाठी कोणी काम केलं, त्यावर कोणी कार्य केलं? तर 1876 साली HJ लॉसन यांनी काय केलं? सायकलला माहिती आहे का मुलांना काय असतात? पॅडल असतात, असतात की नाही? बघा, इथे छोटी छोटी पॅडल दाखवलेली आहे। तर नुसती पॅडल फिरवल्याने सायकलला गती येते का? नाही। म्हणून याच्यावरती बराच विचार केला गेला। तो विचार कोणी केला? HJ लॉसन यांनी विचार केला की नुसतं पॅडल असून चालणार का? नाही। तर त्यांनी काय केलं? पॅडलला साखळीची दंततबकडी लावली। आता सायकलची दंततबकडी म्हणजे काय?
तर सायकलची दंत तबकडी म्हणजे जी सायकलला चैन असते की नाही जी गोल 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 फिरते तर ती म्हणजे साखळीची दंत तबकडी त्यांनी काय केली त्याला बसवली आणि ती बसवल्यानंतर पायडल काय झालं गर 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 फिरू लागलं आणि फिरल्यामुळे काय झालं त्या सायकलला गती मिळाली आता नुसतं दंत तबकडी बसवून चालणार नव्हतं त्याला आणखी सायकलला गती हवी होती आणखी फास्टमध्ये सायकल चालावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न झाले मग आता नंतरचा प्रयत्न कोणी केला तर नंतरचा प्रयत्न कोणी केला 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी लावला पण कशाचा शोध लावला तर त्यांनी काय केलं ही जी चाकं होतं की नाही या चाकांना काय लावले रबरी टायर बसवले आणि त्या रबरी टायरमुळे काय झालं की सायकल आणखी जोराने आणखी गतीने काय करायला लागली चालायला लागली म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसून येतं विद्यार्थ्यांनो की एक सायकल बनवण्यासाठी त्यांनी काय केलं खूप प्रयत्न केले वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावरती काय केले वेगवेगळे शोध लावले आणि त्या शोधातून आज आपल्याला जी सायकल दिसते आहे ती सायकल म्हणजे अशी जी आपल्याला नवीन स्वरूपात मिळाली सुरुवातीला पण सायकल होती पण त्या सायकलनी काय होत होतं मुलांनो की रखडत चालायची कारण तिला तेव्हा साखळीची दंत तबकडी बसवलेली नव्हती तिला रबरी टायर मिळालेला नव्हता पण जेव्हा या दोन्ही गोष्टी तिला जोडण्यात आल्या तेव्हा काय झालं की सायकल आणखी जोरात आणखी गतीने काय करायला लागली चालायला लागली तर मुलांनो तुम्हाला माहिती आहे का ही सायकल ही सगळ्यांच्या अतिशय आवडीची आहे आहे की नाही कारण आपण हिला सायकल जरी म्हणत असलो तरी काही लोक याला काय म्हणतात दुचाकी दुचाकी का बरं म्हणत असेल कारण याला काय आहे एक आणि दोन दोन याला चाकं आहेत त्यामुळे याला काय म्हणतात दुचाकी असं म्हणतात आता मुलांनो मला सांगा या दुचाकीचे काय काय फायदे आहे माहिती आहे का कुणाला सगळ्यांनाच माहिती असतात कारण आपण सगळेजण काय करतो ही सायकल चालवलेली आहे आता लहान मुलांना सर्वात पहिलं जे खेळणं मिळतं ते खेळणं काय असते मुलांना सांगा बरं काय असते लाकडी घोडा किंवा गुडगुडी जी म्हणतो की नाही आपण जी अतिशय तान्हाबाळ जेव्हा चालायला लागत असतं तेव्हा जो गुडगुडीवर चालतो किंवा लाकडी घोड्यावर आपला तबडक तबडक खेळत असतो पण त्यानंतर जी मिळत असते दुसरं वाहन जे मिळत असते ते म्हणजे काय ते म्हणजे आपली ही सायकल ही सगळ्यांना मिळते म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे सगळेजणं काय करत असतात ही सायकल चालवत असतात आणि आपल्या आईवडीलसुद्धा आपल्याला ही सायकल हमखास घेऊन देतात का बरं सगळ्यांना माहिती आहे आता मला सांगा ही आपल्याजवळ ही आहे सायकल आणि हे आहे इतर वाहतुकीचे साधनं या दोघांमध्ये काय फरक आहे कोणी सांगणार का काय फरक आहे नक्कीच फरक आहे आणि खूप सारे फरक आहे सर्वात पहिला फरक म्हणजे या सगळ्या साधनांमध्ये काय लागतं इंधन लागतं आणि आपल्या या सायकलमध्ये इंधन मुळीच लागत नाही बिना इंधनाने ही चालते म्हणजे सर्वात स्वस्त अशी ही सायकल आहे त्यानंतर दुसरा फरक काय आहे मुलांनो की या साधनांचा जर आकारमान जर बघितलं तुम्ही तर आकारमान कसं आहे खूप मोठं आहे म्हणजे कुठेही सहजासहजी हे आपली जागा करू शकतात का नाही पण आपली सायकल मात्र कशी आहे बारीक चुरीक आहे कुठेही आपली जागा पटकन ॲडजस्ट करून घेते आणि ती पटकन कुठेही मावेल अशी आहे आता मला सांगा की तिसरा फरक काय आहे तर तिसरा फरक म्हणजे हा की ही सगळी साधनं ही सगळी वाहतुकीची साधनं कशी आहेत वजनानी जड आहेत आपण तिला सहजासहजी उचलू शकत नाही पण आपली सायकल मात्र कशी आहे अतिशय वजनानी हलकी आहे तिला आपण इकडून उचललं की तिकडे सहज ठेवू शकतो अशी ही आपली सायकल आहे त्याच्यामुळे मुलांनो आपण या सायकलचा वापर आपल्या जीवनामध्ये करू शकतो आणि करायलाच पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या तासिकेत सांगणार आहे कारण सायकल चालवण्याचे बरेचसे फायदे आहे त्यातले काही फायदे मी तुम्हाला लिहून दिलेले आहे जसं वैयक्तिक सामाजिक आणि राष्ट्रीय पण याचे फायदे आपल्याला परिपूर्ण कसे होतात हे मी तुम्हाला पुढच्या तासिकेमध्ये सांगणार धन्यवाद